स्नेहल अकोले बऱ्याच दिवसापासून प्रचारात दिसत नव्हते आणि तुम्ही आज त्यांची भेट घेतली आहे. पालकमंत्र्यांविषयी त्यांची नाराजी देखील होती, ती दूर झाली आता सगळी? असं आहे की स्नेहलता ते कोल्हे भारतीय जनता पक्षाच्या आमदार राहिले आहेत. अतिशय थोड्या मतांनी त्या ठिकाणी त्या परत निवडून येऊ शकल्या नाहीत, त्यामुळे पक्षाच्या प्रति त्यांचं समर्पण आहे. आणि मला विश्वास आहे की आत्ता माननीय मोदीजींच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना पूर्ण मदत त्या करतील. तशी चर्चा देखील त्यांच्याशी माझी झालेली आहे आणि त्यांनी मला आश्वस्तही केलं आहे की सगळी क्षमता हा उमेदवार निवडून आणण्याकरता त्या लावतील. इंडिया आघाडीला कुठेतरी मतदानाची जी टक्केवारी घसरली आहे त्याचा धसका त्यांनी घेतलेला दिसतोय आणि निवडणूक आयुक्तांची ते भेट घेत आहेत आणि आकडेवारी लवकर जाहीर करावी अशी चिंता त्यांना लागली. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. काय झालं की आतापर्यंत ते आपल्या पराभवाचं खापर हे EVM वर फोडायचे, पण आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर EVM वर खापर फोडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर आता पराभवाचं खापर कोणावर फोडायचं याकरता नवीन बहाणे शोधण्याचा प्रयत्न चाललेला आणि त्यातलाच एक भाग म्हणून ते भेटतात. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख नाशिकचे त्यांच्यावरती तडीपारीची नोटीस त्यांना पाठवली गेली आहे. कुठेतरी मला प्रचारापासून वंचित ठेवायचंय आणि मला याची कल्पना नाही, मला कल्पना नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.